आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये गॅस सिलेंडर भरलेला टँकरचा अपघात झालेला आहे। पत्री पुलाजवळ ही घटना घडली आहे। गॅस सिलेंडर रस्त्यावर पडले, शाळेसमोर सिलेंडर पडल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गॅस सिलेंडरने भरलेले वाहन पलटी झाले, पत्री पुलाजवळ ही घटना घडलेली आहे। या टँकरचा अपघात झाला आणि गॅस सिलेंडर रस्त्यावर पडले, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेले आहेत। किशोर, कल्याण मधून ही घटना समोर येते आहे, एक गॅस सिलेंडर ने भरलेला टँकर पलटी झाल्याने गॅस सिलेंडर रस्त्यावर पडले आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं समजतंय, तर या संदर्भात अधिक माहिती। जान्हवी, अगदी खरं आहे की आज 5:15 सुमारास पहाटे एक गॅसच्या सिलेंडरने भरलेला टँकर जो आहे तो पत्रीपुराजवळ मेट्रो मॉल जवळ उलटलेला आहे आणि जवळजवळ 4 तासाच्या अवधीनंतर हे सर्व सिलेंडर जमा करून आता ते रस्त्याच्या कडेला लावलेलं आहे आणि टोविंग व्हॅन लावून जो टँकर जो आहे तो उचलण्यात आला आहे। मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। दक्षता म्हणून अग्निशामक दल आणि पोलीस यांच्या मदतीने आता हे जे सर्व काही टँकर्स आहेत, जे गॅस सिलेंडरचा जे सिलेंडर्स आहेत ते बाजूला करण्यात आलेले आहेत आणि वाहतुकीसाठी ज्या प्रमाणे ट्रॅफिक जमा झाली होती ती वाहतूक आता खुली करण्यात आली आहे। मात्र एक वेगळं भीतीचं वातावरण तयार झालं होतं, कारण की जर या सिलेंडरचे काही ब्लास्ट वगैरे झाले असते तर मोठी जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाली असती, परंतु तशी कोणतीही हानी झाली नाही। आधीच मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे आणि त्यामध्ये ही अशी घटनेमुळे नागरिकात थोडस भीतीचं वातावरण होत। जी किशोर, पण गाडी नक्की कशामुळे पलटी झाली काही समजतंय का? ड्रायव्हर तर काही तोल गेल्यामुळे आणि या घटनेमुळे प्राथमिक असा अंदाज असा लावला जातोय की त्याला ते समजलं नाही आणि एका वळणावर ही गाडी पलटी झालेली आहे। जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। गॅस सिलेंडरने भरलेला टँकर कल्याणमध्ये पलटी झालाय। शाळेसमोरच हा गॅस सिलेंडर खाली पडल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे।